नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज शेवटचा दिवस आहे महाराष्ट्र स्टेट एमबीबीएस बीडीएस साठीचं चॉईस फिलिंगचा। संध्याकाळी साधारणतः 12 वाजेपर्यंत ही चॉईस फिलिंग करता येते। चॉईस फिलिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे, आपण चॉईस फिलिंग केलेली बरोबर आहे का, त्याच पद्धतीने आपण आपले ऑप्शन्स लॉक केले आहेत का हे बघणं अगदी काळजीपूर्वक गरजेचं आहे। ते कशा पद्धतीने पाहायचं आहे, त्याच पद्धतीने काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की चॉईस फिलिंग मध्ये साधारणतः आम्ही अपग्रेडेशनचे काही रूल्स ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले, पुन्हा अजून एकदा तुम्हाला सांगतो की कुठल्या विद्यार्थ्याला चॉईस फिलिंग करता येईल, कुठल्या विद्यार्थ्याला करता येणार नाहीये आणि कशा पद्धतीने हे एमबीबीएस बीडीएसचा थर्ड राऊंड असेल, या सर्व गोष्टीचे उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार। सर्वप्रथम आपण पाहूया की आपण चॉईस फिलिंग केलेली कशा पद्धतीने पाहायचं आहे आणि ते आपले ऑप्शन्स लॉक झालेत का हे विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने पाहावे हे मी तुम्हाला क्लिअर करतो। ठीक आहे, हे स्टेट सीईटी सेलची वेबसाईट आहे, याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो। तुम्ही ती लिंक ला जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने सीईटी सेलचे विंडो ओपन झालेली दिसेल। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला इथे रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपला जो तुमचं रजिस्ट्रेशन केलेला आहे तो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे मेन्शन करायचा आहे आणि खाली त्याचा पासवर्ड आणि मग लॉग इन करायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने इथे लॉग इन करता येतं विद्यार्थ्यांना। लॉग इन झाल्यानंतर पहा तुम्हाला इथे सर्व अशा पद्धतीचा एक विंडो ओपन झालेली दिसेल ज्यामध्ये इथे तुम्हाला या साईडला सर्व ऑप्शन्स असतील लाईक ऍप्लिकेशन स्टेटस, डॉक्युमेंट अपलोड, अप्लाइड सेशन आणि प्रिफरन्स राऊंड। आपल्याला इथे काय करायचंय, महत्वाचे काय आहे ते म्हणजे आपल्याला काय आहे प्रिफरन्सेस, याला क्लिक करायचं। याला जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे अशा पद्धतीने एमबीबीएस बीडीएस तुम्हाला इथे क्लिअर दिसत असेल, पहा एमबीबीएस बीडीएस राऊंड 3। ठीक आहे, त्याच्यामध्ये इथे ऍड प्रिफरन्सेस, ठीक आहे, आपण ऍड केलेले असतील सर्व विद्यार्थ्यांचे, जवळपास व्हायब्रंट मधल्या सर्व विद्यार्थ्यांचे आपण चॉईस फिलिंग राऊंड 3 साठी एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेस साठी करून दिलेली आहे आणि त्यांना आपण प्रिंटआउट देखील पीडीएफची लॉक केल्यानंतर जी प्रिंटआउट येते ती देखील पीडीएफ आपण त्यांना सेंड केलेली आहे। विद्यार्थ्यांनी ते चेक करायचे, जर कुठल्या विद्यार्थ्याचं राहिलं असेल किंवा अन्य बाहेरचे जे विद्यार्थी ज्यांचं राहिलं असेल त्यांनी लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यायचंय। जेव्हा आपण इथे ऍड प्रिफरन्सेसला आपण क्लिक करतो त्यावेळेस पहा तुम्हाला अशा पद्धतीचा एक विंडो ओपन झालेला दिसेल। ठीक आहे, अशा पद्धतीने वरती तुमचं नाव असतं आणि खाली तुम्हाला तुमचे चॉईसेस वगैरे कशा पद्धतीने दिले हे तुम्हाला दिसतील, हे पहा इथे। आता याच्यामध्ये चेक काय करायचं विद्यार्थ्यांनी, महत्वाचं म्हणजे आपण दिलेला कोड हा बरोबर आहे का ते चेक करा, चुकून मध्येच कुठला तरी डेंटलचा कोड पडलाय का नाही हे देखील विद्यार्थ्यांनी चेक करणं गरजेचं आहे। कारण की इथे पहा 11031 म्हणजे 1 पासून सुरू होणारे सर्व कोड हे साधारणतः सर्व कोड हे एमबीबीएसचे कोड आहेत 1 पासून आणि डेंटलचे कोड हे 2 पासून सुरू होतात। ठीक आहे, मग मध्येच कुठेतरी 2 पासून सुरू होणारा कोड पडला तर नाही ना हे विद्यार्थ्यांनी चेक करा, कारण की या राऊंड मध्ये जर तुम्हाला नंबर लागला तर तुम्हाला ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे। सपोज चुकून एखादा डेंटलचा कोड तुम्ही टाकलेला असेल, तुम्हाला ते कॉलेज मिळालं तर आधीच सेकंड राऊंडला जर एमबीबीएस मिळालेलं असेल तर ते कॅन्सल होतं आणि म्हणजे एक्स वाय झेड कुठलंही कॉलेज या राऊंडला भेटेल तर तुम्हाला आधीचं कॉलेज कॅन्सल होणार आहे आणि थर्ड राऊंडच्या तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे, नाही घेतलं तर तुम्ही एमबीबीएस बीडीएसच्या प्रोसेसच्या बाहेर जाणार, म्हणजे पुढचा जो स्पॉट राऊंड वगैरे होणार त्याला तर तुम्ही इलिजिबल नसणारच आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचंय की आत्ताचा हा आपण भरलेला फॉर्म अगदी बरोबर आहे का, चुकून मध्ये दुसरा कोड तर पडला नाही ना हे चेक करा, ज्या विद्यार्थ्यांनी डेंटलचा कोड टाकलाय त्यांनी देखील चेक करा की आपल्याला डेंटलचा कोड हव्या त्याच ठिकाणी आहे का, ह्या सर्व गोष्टी चेक करायच्या। आज रात्री 12 वाजेपर्यंतच वेळ आहे, त्याच्यानंतर या प्रिफरन्स फॉर्मला काहीच आपल्याला करेक्शन त्याच्यामध्ये करता येत नसतात। ठीक आहे, अशा पद्धतीने हे चेक करायचं। आपले जेव्हा प्रिफरन्सेस टाकून सर्व होतील त्याच्यानंतर काय बघा, जेव्हा आपले सर्व प्रिफरन्सेस झालेले असतील त्यावेळेस ते लॉक प्रिफरन्सेस म्हणून असतं। सपोज तुम्ही एवढा फॉर्म भरलाय आणि लॉकच केलं नाही तर तो तुमचा फॉर्म सबमिट होत नसतो, तुम्हाला लॉक करणं कंपल्सरी आहे, म्हणजे कंपल्सरी आहे, अदरवाइज ते ऑल इंडिया पोर्टलला ऑटोमॅटिक लॉक होत असतं पण स्टेट साठी होत नाही। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची की इथे काय करायचं, फॉर्म कंप्लीट झाला, सर्व प्रिफरन्सेस झाले, चेक करायचं आणि इथे लॉक करायचं। ज्यावेळेस आपण लॉक करणार पहा इथे तुम्हाला येतो एमबीबीएस बीडीएस राऊंड 3 आणि इथे अनलॉक म्हणजे आपला काय झालं, ते ऑप्शन्स लॉक झालेले आहे। तुमच्या इथे असं दिसणं गरजेचं आहे, डाउनलोड रिपोर्ट असा ऑप्शन येतो, डाउनलोड रिपोर्ट जेव्हा आपण करणार त्याला क्लिक जर केलं तर तुम्ही जे ऑप्शन्स टाकलेले आहे हे सर्व तुमचे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात मित्रांनो। ठीक आहे, तुम्ही जे ऑप्शन्स तुमचे सर्व टाकलेले आहेत ते तुम्हाला सर्व डाउनलोड झालेले तुम्हाला नक्कीच दिसतील। अशा पद्धतीने हे पहा, हे तुम्हाला सर्व ऑप्शन्स तुम्हाला अशा पद्धतीने पीडीएफ आणि ही सर्व पीडीएफ आपण आपल्या व्हायब्रंटच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सेंड केलेली आहे, चेक करा तुम्ही। याच्यामध्ये तुम्हाला असे कोड तुम्हाला इथे चेक करता येतील,
की कुठला कोड आपण सर्व टाकलेले बरोबर आहेत का, आपण दिलेले सर्व ऑप्शन्स बरोबर आहेत का, अशा पद्धतीने हे रिपोर्ट आला म्हणजे तुमचे ऑप्शन्स लॉक झालेले समजायचं. त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पाठवले. आता कुठल्याही विद्यार्थ्याने लॉग इन करून त्यांना अनलॉक करू नका, ही विद्यार्थ्याची जबाबदारी असेल. ठीक आहे, अनलॉक जर केला ऑप्शन लॉक नाही राहिला हे विद्यार्थ्याची सर्वस्व जबाबदारी असणार आहे. त्यामुळे ही पीडीएफ आली का पहा, म्हणजे तुमचे लॉग झालेले असतात. ठीक आहे, जर त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर आम्हाला कळवा, आपण चेंजेस करून पुन्हा एकदा अनलॉक करून लॉक करता येत असतं. घर बसल्या ठिकाणी तुम्ही चेक करणार, सपोज अनलॉक केला आणि पुढे तुम्ही लॉकच केलं नाही तर ते तुमचं फॉर्म सबमिट होणार नाही, हे लक्षात घ्या. सर्व विद्यार्थ्यांना पीडीएफ पाठवली, ज्यांचं ऍडमिशन नाही आहे त्यांनी देखील समजून घ्या की तुम्हाला अशी प्रिंट आउट तुम्ही काढली का पहा, आणि तुमचे ऑप्शन्स हे तुम्ही लॉक केले आहेत का नाही हे विद्यार्थ्यांनी पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला लॉग इन केल्या केल्या प्रिफरन्सेसच्या तिथं जेव्हा तुम्ही जाणार, ठीक आहे, इथे प्रिफरन्स राउंडच्या इथे तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला असं दिसतं गरजेचं आहे. म्हणजे एक दोन ऑप्शन दिसतील, एक अनलॉक प्रिफरन्स आणि डाउनलोड रिपोर्ट. ठीक आहे, याला अनलॉकला क्लिक करायचं नाही, अनलॉक केलं तर तुमचं अनलॉक होणार, तुम्हाला ओटीपी वगैरे टाकावाच लागतो, त्याच्यानंतरच अनलॉक होत असतो. परंतु घरबसल्या ठिकाणी कोणच करू नका, काही तुमचं ऑप्शन टाकायचे राहिलेत, काही चूक झाली असेल तरच अनलॉक करा आणि मग ते करेक्शन करून घ्या. अदरवाईज अनलॉक कोण करायचं नाही, हे डाऊनलोड करून घ्या. अशा पद्धतीने हे एमबीबीएस पीडीएफ साठीचे राऊंड 3 चा आपल्याला प्रिफरन्स फॉर्म बद्दलचे सजेशन होते. अजून महत्वाचं काय आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याला राऊंड 3 मध्ये जेव्हा आपण जाणार आहे मित्रांनो, तर राऊंड 3 मध्ये आपण जेव्हा जातो तर तुम्हाला पुढची इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने महत्वाचे आहे ते देखील आपण थोडं बघूया. ठीक आहे, आता राऊंड 3 ला आपण जेव्हा विद्यार्थी जाणार आहे, ठीक आहे, राऊंड 3 ला, तर राऊंड 3 ची तुम्ही आता चॉईस फिलिंग केलेली आहे. ठीक आहे, राऊंड 3 साठी तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं काय आहे की आता सपोज राऊंड 2 ला तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल राऊंड 2 ला, ठीक आहे, आणि आता आपण राऊंड 3 ला आपण चॉईस फिलिंग दिलेली आहे. ठीक आहे, आता या चॉईस फिलिंग मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं मिळालं, सपोज राऊंड 3 मध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि आधी तुम्हाला सपोज चॉईस फिलिंग केलेली ए बी सी एखादं बी नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल आणि आता तुम्ही चॉईस फिलिंग केली, ठीक आहे, आणि आता तुम्हाला हे कॉलेज मिळालं, तर काय होणार, हे जे बी कॉलेज आहे तुमचं हे ऑटोमॅटिक कॅन्सल होतं आणि तुम्हाला इथे हे जे आता कॉलेज राऊंड 3 मध्ये मिळाले तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं, म्हणजे घ्यावंच लागतं. जर घेतलं नाही तर तुमचं हे तर कॅन्सल होणारच, हे पण गेलं आणि तुम्ही एमबीबीएस बीडीएसच्या प्रोसेसच्या बाहेर जाता. त्यामुळे राऊंड 3 ला तुम्ही आपल्याला जे ऑप्शन्स टाकलेत जे हवे आहेत तेच ऑप्शन्स टाका. यामध्ये दुसरी केस, सपोज आधी तुम्हाला हे कॉलेज मिळाले आता तुम्हाला हे टाकलं हे पण मिळालं, काही विद्यार्थ्यांना अजून असं वाटतं की सर मला आधीचं कॉलेज घेता येतं का. जेव्हा तुम्हाला राऊंड 3 ला एखादं कॉलेज मिळणार आहे तेव्हा राऊंड 2 चं कॉलेज तुमच्या काहीच कामाचं नसतं, ते ऑटोमॅटिक कॅन्सल होतं, म्हणजे होतं, तुम्हाला राऊंड 3 चं घ्यावंच लागतं. त्यामुळे असं समजू नका की सर मला आधीच पाहिजे होतं, त्यामुळे असं कन्फ्युजन होऊ देऊ नका. तुमचं तुम्हाला आधीच पाहिजे होतं तर राऊंड 3 ला तुम्ही चॉईस फिलिंग करत असाल तर अशा कॉलेजेशी चॉईस फिलिंग करा की जे तुम्हाला राऊंड 2 च्या नंतर हे भेटलं तर मला 100% करायचंय, फक्त असे चॉईस फिलिंग करा. विनाकारण एखादं दुसरं कुठलं तरी टाकून कन्फ्युजन क्रिएट करू नका, कारण की तुम्हाला एखादा रिझल्ट मध्ये जर रिझल्ट उद्याच लागणार आहे लगेच, जर ती कॉलेज मिळालं ऍडमिशन घ्यावंच लागेल. त्यामुळे अशी चॉईस फिलिंग करा जे आपल्याला पाहिजे त्याच कॉलेजची चॉईस फिलिंग करा. विनाकारण इकडचे तिकडचे ऑप्शन्स टाकू नका, जिथे तुम्हाला पाहिजे नाही आहे असे ऑप्शन्स टाकू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळाला नाही आहे जे अगदी बाउंड्री लेवलला होते अशा विद्यार्थ्यांना आपण ऑलरेडी सजेस्ट केलेलं होतं आणि त्यांची चॉईस फिलिंग करून घेतली, मॅक्झिमम चॉईस टाकणं त्यांना गरजेचंच होतं आणि त्या पद्धतीने आपण त्या प्रोसेस करून घेतलेल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे काळजी घ्या. ठीक आहे, अजून एक आहे की अनेक काही विद्यार्थ्यांच्या मध्ये मला कॉल आले की सर राऊंड 2 मध्ये आम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे आणि रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही. ठीक आहे, आता ही गोष्ट थोडी मी डिस्कस करतो की राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालं, ठीक आहे, राऊंड 2 ला, आणि त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन देखील घेतलं आणि रिटेन्शन फॉर्म भरला नव्हता, रिटेन्शन फॉर्म भरला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना काही जणांकडून असं सांगण्यात आलं की ते विद्यार्थी राऊंड 3 ला इलिजिबल नाही आहेत. राऊंड 3 ला जर जायचं असेल तर त्यांना राऊंड 2 चं ऍडमिशन कॅन्सल करावं लागेल आणि मगच जाता येईल. हे चुकीची माहिती होती मित्रांनो. मी ऑलरेडी गेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या आधी पण सांगितलेलं आहे की यावर्षी राऊंड 1 मध्ये मधून राऊंड 2 ला अपग्रेडेशन आहे, राऊंड 2 मधून राऊंड 3 ला अपग्रेडेशन आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग पण केली असं सांगण्यात आलं होतं की त्यांना चॉईस फिलिंग करता येणार नाहीये, बिलकुल असं काही नाहीये. अजून काही विद्यार्थ्यांचे डाऊट असेल तर क्लिअर करतो. राऊंड 2 ला तुम्ही ऍडमिशन घेतलंय तर तुम्ही राऊंड 3 ला जाऊ शकतात, म्हणजे 100% जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला नसेल तर तुम्ही जाऊ शकता. जर रिटेन्शन फॉर्म भरला असेल तर तुम्ही जाऊ शकणार नाही, हे मात्र क्लिअर आहे. परंतु रिटेन्शन भरला नाहीये, राऊंड 3 ला तुम्ही इलिजिबल आहे, राऊंड 3 ची तुम्ही चॉईस फिलिंग करून घ्या. ठीक आहे, राऊंड 1 ला कॉलेज मिळालं होतं, राऊंड 2 ला अपग्रेड झालं नाहीये, मग राऊंड 3 ला होतील का? येस, तुमचं ते बेटरमेंट तशीच कंटिन्यू राहणार राऊंड 3 पर्यंत.
फक्त असेच विद्यार्थी ज्यांना राउंड 2 मध्ये सीट मिळाली होती परंतु त्यांनी ऍडमिशन घेतलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांना काय करावं लागलं होतं, डबल रजिस्ट्रेशन साठी वेळ दिलेला होता 9 आणि 10 तारीख आणि मगच ते राउंड 3 ची चॉईस फिलिंग करू शकतात। परंतु असे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलंय, रिटेनशन फॉर्म भरला नाही, असे विद्यार्थी राउंड 3 पर्यंत 100% जाऊ शकतात। ते 100% आता चॉईस फिलिंग आम्ही सर्वांची केलेली आहे, कुठलेही कसल्या पद्धतीची त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये। त्यामुळे विद्यार्थी असे डाऊट मनातून क्लियर करून घ्या। त्याच पद्धतीनं ज्यांनी नवीन आता रजिस्ट्रेशन केलेलं होतं 9 आणि 10 तारखेला, त्यांनी चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे आणि ती चॉईस फिलिंग करूनच ते पुढच्या राऊंडला जाऊ शकतात। अशा पद्धतीने हे राऊंडचे महत्त्वाचे नियम आहे। उद्या रिझल्ट लागेल, रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील, त्याच्या पद्धतीने पुढची ऍडमिशन प्रोसेस राऊंड 3 मध्ये कशा पद्धतीने ऍडमिशन घ्यायची आहे याचा देखील मी व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येणार। ठीक आहे, महत्त्वाचं काय, चॉईस फिलिंगवर तुम्हाला जी प्रिंटआउट भेटली त्याच्यावर पुन्हा एकदा चेक करा, 2 वेळेस 3 वेळेस चेक करा। काही डाऊट्स असतील आम्हाला कॉन्टॅक्ट करा। मित्रांनो, थँक्यू सो मच।